संभाव्य पूर परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या जवानांची दोन पथक पंधरा जुलै रोजी कोल्हापुरात दाखल होत आहेत एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी आज कोल्हापुरात येऊन पाहणी केली एक पथक कोल्हापूर आणि दुसरं पथक शिरोळ इथं सज्ज राहणार आहे गेल्या वर्षी महापुरामुळे मोठी हानी झाली स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या जवानांनी मदत मोहीम ताकदीनिशी राबवली पण एनडीआरएफचे जवान आल्यानंतर खऱ्या अर्थानं युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू झालं ही बाब लक्षात घेऊन यावर्षी संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा झाली झालीय पावसाचा जोर अजून कमी असला तरी हवामान खात्यानं मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं अधिक खबरदारी घेतलीय त्यामुळे एनडीआरएफच्या दोन टीम पंधरा जुलै रोजी कोल्हापुरात दाखल होत आहेत एनडीआरएफचे निरीक्षक नितेश कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज जवानांच्या राहण्यांच्या ठिकाणांची पाहणी केली पंचवीस जवानांचं एक पथक कोल्हापुरातील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र इथं तर दुसरं पथक दत्त साखर कारखान्याच्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये थांबणार आहे